परराज्यातून पुण्यात येऊन गुगलवर उच्चभ्रू परिसर शोधून बंद घरं फोडणाऱ्या सराई चोरट्याला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तब्बल 300 CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करून तेलंगणामध्ये जाऊन पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली. चोरट्याने 3 घरं फोडून 60 लाखांचा ऐवज लंपास केला. त्याच्या विरोधात हैदराबाद आणि तिरुपती पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. नरेंद्र बाबू नुणसावत असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचा साथीदार सतीश बाबूकरी अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या कशा आवळल्या पहा. 6:23 ते 8:23 दरम्यान झोन 4 मधील चतुर्शृंगी पोलीस स्टेशन आणि येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परराज्यात तेलंगणा येथे पाठवलं होतं. सदर ठिकाणी जाऊन त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि सदर ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमालाचा शोध घेतला. या आरोपीचं नाव आहे नरेंद्र बाबू नुणसावत, वय 27 वर्ष, हा राहणार आहे हैदराबादचा. आणि हा आरोपी त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो. वेगवेगळ्या शहरामध्ये गुगलवर सर्च करून त्या ठिकाणी पोचतो आणि त्या ठिकाणी मोठ्या सोसायट्यामध्ये चोरी करतो. शहरामध्ये येऊन चांगल्या मोठ्या हॉटेलला थांबून चोऱ्या करून हा मुद्देमाल घेऊन जात असतात. या आरोपीला तपासादरम्यान असं लक्षात आलं की याच्यावर जवळपास 25 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीकडून आपण जवळपास 2,45,000 किमतीचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे. आणि यानंतरही तपासामध्ये अजून मुद्देमाल रिकवर होण्याची शक्यता आहे.